2023 रोजी एकविरा देवी पालखी 16 कारला येथे संपन्न होईल आणि मातोश्रीच्या मैदानावरती येऊन या मैदान सोडला की अगदी जवळच्या अंतरावर आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंद्रायणी डोंगरावरती इंद्रायणी देवीची यात्रा. दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 10 फलकर 1 गडी बाद 21 धावा. सांघिक तिसरं आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय गौरव वशिनीकर. रॅटम राऊंड द विकेट ना पहिला चेंडू, या विलेसा चेंडू पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल परेश ब्रँडेड षटकार. यस थँक यू डीजे. गौरव याच्या पहिल्या चेंडूवरती परेशने ठोकला षटकार. या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या 10 फलकर 1 गडी बाद 27 धावा. 27 धावसंख्या 10 फलकर लागले. जी धावसंख्या उभा राहायला पाहिजे होती त्याच्याकडे वाटचाल करताना दिसतोय दत्तसाई कातळपाडा संघ. आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण संघाचा संघनायक परेश परदेशी मैदानामध्ये देताना दिसतोय. सलामीसाठी आलाय आणि आपल्या संघाला साजेशी सलामी देताना दिसतोय. पुढचा चेंडू ओवर द विकेट न, या विधाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू वरती केलाय प्रहार. चेंडू जाणार मिड विकेट सीमारेषेबाहेर षटकार. यस सर थँक यू डीजे. सलग दोन चेंडूवरती परेशनं ठोकले दोन षटकार. या षटकाराच्या साह्यानं संघ पुढे सरकेल 1 गडी बाद 33 या धावसंख्येवर. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल फलंदाज परेश. गौरव याच्या समोर आता प्रश्नच नाही की परेश याला कशा प्रकारे चेंडू टाकावा. दोन चेंडूवरती दोन ठोकले षटकार. मनोबल वाढले परेशचं परंतु कुठंतरी आत्मविश्वास कमी झालाय गोलंदाज गौरव याचं. इथून गौरव कमबॅक करेल का ते पाहणं गरजेचं आहे. दोन षटक दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 फलकर लागली जाते. 1 गडी बाद 33 धावा. षटकातील पुढचा चेंडू असेल गोलंदाज गौरव याचा ओवर द विकेट न. समोर असेल परेश. या विलेचा चेंडू इथे मात्र सलग तीन चेंडू मध्ये तीन ठोकलेत षटकार फलंदाज परेश यानं. तुम्हाला घेते 128 रुपये लावले.